दरम्यान आणखीन एक महत्त्वाची बातमी समोर येते. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगा विहंग सरनाईक यांना ईडीनं आज पुन्हा एकदा समन्स बजावलाय. बाहेर गावावरून परतल्यानं त्यांनी स्वतःला क्वारंटाईन करून घेतलं होतं आणि आज त्यांचा क्वारंटाईनचा कालावधी हा संपतो आहे. आणि तर याआधीच विहंग सरनाईक याला ईडीनं 3 वेळा समन्स बजावला होता, मात्र पत्नी आजारी असल्याच्या कारणास्तव तो सुद्धा ईडीच्या चौकशीला सामोरे गेला नाही. त्यामुळे आता या दोघांनाही ईडीनं पुन्हा एकदा समन्स बजावलंय. त्याला सरनाईक पितापुत्र हे काय उत्तर देतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. बातमी उत्तर प्रदेशमधून. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे उद्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत आणि योगी आदित्यनाथ काही बॉलिवूड सेलिब्रिटी आणि उद्योजकांशी उत्तर प्रदेशात गुंतवणूक करण्यासंबंधी चर्चा करणार आहेत. उत्तर प्रदेशात भव्य फिल्म सिटी उभारण्याचा निर्णय योगी सरकारचा मानस आहे. यावरूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीकास्त्र सोडलंय. बॉलिवूडला संपवण्याचं किंवा इतरत्र हलवण्याचं जे प्रकार होऊ पाहत आहेत ते कधीही सहन केले जाणार नाहीत असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला होता. दरम्यान योगी आदित्यनाथांच्या या दौऱ्याला काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सुद्धा आक्षेप घेतलाय. महाराष्ट्रातील गुंतवणूक उत्तर प्रदेशात नेण्याचा कुटील डाव असल्याचा आरोप सचिन सावंत यांनी केलाय.